सम्राट शिवाजी या पुस्तकामधून छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला आहे अशी माहिती ज्येष्ठ इतिहासतज्ञ आनंद पाटील यांनी दिली आहे. ज्येष्ठ इतिहास संशोधक तुलनात्मक अभ्यासक डॉक्टर आनंद पाटील यांच्या आगामी महाराष्ट्राला माहीत नसलेले सम्राट शिवाजी तुलनात्मक प्रतिभा अभ्यास या पुस्तकाविषयी माहिती देण्याकरता शासकीय विश्रामगृहामध्ये पत्रकार वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये त्यांनी या पुस्तकात अनेक संदर्भ आणि पुराव्यांसह महाराष्ट्राला आणि देशाला शिवाजी महाराजांचं खरं चरित्र पुस्तक रूपानं मांडलं असल्याचं सांगितलं. हा विषय जो आहे तो सुरुवातीला लोकांना अतिशयोक्तीचा वाटला, मराठीला माहीत नसते, तर आता त्या दुरुस्ती काही सुचवली की भारताला माहीत नसते हिंदीत करायचं चाललेलं आहे. आणि हे लिहिण्याचा उद्देश एवढाच होता की माझ्या नावावरती इंग्रजीमध्ये 7 पुस्तकं आहेत, मराठीत फार कमी माहिती आहे. हिंदू महाराज विद्यापीठामध्ये 11 पुस्तक अभ्यासक्रमात आहे इंग्रजीत, आणि केंब्रिज विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाकडे 2. हे सांग मला गंगाधर पानतोरे वाटते महाराष्ट्रात तो सांगत जाईल मुद्दाम, कारण त्याचं तुलनात्मक साहित्य असेल तुमच्याकडे फार कमी प्रचलित आहे. वार्ताहर नेहमी समीक्षक शब्द वापरतो, पण तुमच्या माहितीसाठी कृपया सांगतो समीक्षक हा शब्द जगात वापरला कमी जातो. संशोधकांच्या मते लोक, लोकसमूह, देश अथवा विदेश आपल्या ताब्यामध्ये नियंत्रणात ठेवायचा असेल तर अज्ञानाचं उत्पादन करावंच लागतं. तसं ते होतच असतं. शिवाजीराजांच्या बाबतीत असंच घडलं आहे आणि त्यांच्या भिन्न प्रतिमांचा उपयोग राजकारणामध्ये कसा होत आला याचा शोध घेणारा हा ग्रंथ असल्याचं यावेळी डॉक्टर पाटील यांनी सांगितलं. कुठला कल्चरलिस्ट म्हणजे संस्कृतीच्या अंगाने विचार करणारी समीक्षा, आणि त्याच्यामध्ये एक विधान असं आहे की संस्कृती हा महासागर आहे आणि साहित्य ते किनाऱ्यावरची चिमुडवर वाळू आहे. हे सगळे धक्के बसतात मराठी. इतिहास हाच मिथकांचा मम्मीमधील सांगाडा बनला आहे. शिवशाहीच्या इतिहासाचं नेमकं तेच झालं आहे. इतिहासाच्या आरशातील शिवराजांचा अवतार हा अस्मितेचा भाग बनला आहे. चुकीच्या पद्धतीमुळं विकृतीकरण झालेल्या इतिहासाबद्दल श्रद्धाळू लोक संशय घेताना दिसत नाहीत. इतिहास हा पुराण बनलेला आहे. हा इतिहास स्मृतिरूपामध्ये जिवंत ठेवणं हीच भारताची आज गरज बनली आहे. त्यामुळं इतिहासाचे विविध संदर्भ आणि पुरावे तपासून लेखन करणं ही काळाची गरज बनली असल्याचं डॉक्टर पाटील यांनी अधोरेखित केलं. या वार्तालापास पुस्तक प्रकाशक डॉक्टर मंगेश पाटील, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील, उद्योजक दत्ता मुळे, शहराध्यक्ष सदाशिव पवार, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत, शिल्पकार नितीन जाधव, संजय जाधव, श्रेयस माने, मीडिया विभाग प्रमुख दीपक शेळके आदी उपस्थित होते.